हॅलो हॅलो हॅलो, सगळ्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर. मी मयूर भोयर आज घेऊन आलेलो आहे एक करिअर गायडन्सची आणखी एक नवीन व्हिडिओ आमच्या सिरीजमधली. आणि आज आपण बोलणार आहोत BBAच्या विद्यार्थ्यांबद्दल. तर जे विद्यार्थ्यांचं BBA परस्युईंग आहे किंवा कम्प्लीट झालेलं आहे, पुढे नक्की करायचं काय आहे, कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहे याच्याबद्दलची मला माहिती नाही आहे, तर ही व्हिडिओ सगळ्या त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना BBA नंतर एक करिअर अपॉर्च्युनिटी बद्दल माहिती करून घ्यायचं आहे. कारण बरेच विद्यार्थ्यांना फक्त एवढीच माहिती असते की सर एकतर गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा प्रायव्हेट सेक्टर जॉब आहे, परंतु BBA नंतर मला BBA बेसवरच गव्हर्नमेंट जॉब घ्यायची आहे, BBAच्या बेसवरच प्रायव्हेट जॉब मिळणार आहे का, की मला आणखी काही पुढे एक्स्ट्रा एज्युकेशन घेता येईल, एक्स्ट्रा कोर्स करता येईल ज्याच्यामुळे माझे करिअर ऑप्शन्स आणखी वाढेल, मला वेगवेगळ्या फील्डमध्ये जायचं आहे, तर याच्याबद्दलची सगळी माहिती मी देतो आहे. ही व्हिडिओ याच्यासाठी खास आहे की मी तुम्हाला 5 नाही 10 नाही 15 नाही 20 नाही 30 नाही तर 50 अराउंड करिअर ऑप्शन जे आहेत ते आज इथं मी तुम्हाला सांगणार आहोत. तर BBA नंतरचे किती सारे करिअर ऑप्शन्स राहतील हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथे पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिले जसं मी इथे दिलेलं आहे की प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस कुठले असतात, की मी माझं एक BBA झालेलं आहे सर, आता मला पुढे काय करता येईल याच्याबद्दलची माहिती इथे आपण बघू शकतो. तर जसं सगळ्या विद्यार्थ्यांचा एक मी टेंडन्सी बघितलेली आहे की BBA झालं की बाबा मला फक्त आता MBA कडे जायचं आहे, जे कुठली कॅट एक्झाम असते किंवा MBAची CET एक्झाम असते त्याला मला क्रॅक करायचं आहे. तर एक करिअर ऑप्शन तर मेजरली सगळ्यांना माहितच आहे की MBA मला करायचं आहे. तर MBA आपण इथे दिलेलं आहे पहिलं म्हणूनच ऑन प्रायोरिटी. त्यानंतर जर तुम्हाला जर मॅनेजमेंटमधला डिप्लोमा घ्यायचा असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट असं सुद्धा करू शकता. मोस्टली हे जे कोर्सेस मी इथे दाखवलेले आहे ते सगळे 2 इयर्सच कोर्सेस असतात आणि अपॉर्च्युनिटीज तर याच्यामध्ये वास राहतातच. कोणाला CA ची एक्झाम द्यायची राहतात तर ते CA चा अटेम्प्ट करतो, किंवा काही विद्यार्थ्यांना BBA झाल्यानंतर CA क्रॅक नाही होत म्हणून MBA करायला जातात किंवा गव्हर्नमेंट प्रिपरेशन करायला जातात असं पण मी बरेचदा बघितलेलं आहे. तर तुम्हाला CA बनता येतं किंवा CS म्हणजे कंपनी सेक्रेटरीची देता येतं. BBA नंतर तुम्हाला LLB साठी विद्यार्थी मित्रांनो जाता येतं, जे तुमची लॉची एंट्रान्स असते ते क्लॅट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही जे बॅचलर ऑफ लॉ म्हणजे LLB साठी सुद्धा तुम्ही एलिजिबल होता आणि तो कोर्स तुम्ही एनरोल करू शकत असता. सोबतच जर तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असेल तर PG डिप्लोमा इन बँकिंग सुद्धा राहतो, तो सुद्धा बँकिंगचा डिप्लोमा तुम्ही परस्यू करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट आणखी काही कोर्सेस करायचे असेल तर फायनान्समध्ये जर तुम्ही जायचं असेल तर फायनान्समध्ये तुम्ही करू शकता. भरपूरशा फायनान्सच्या वॅकन्सीज निघत राहतात, कारण जे आता मार्केट आहे ते मार्केटिंग फायनान्स आणि HR या रिलेटेड जरा वास्ट होत चाललं आहे, वॅकन्सी जरा जास्त आहे. तर तुम्हाला मास्टर्स इन फायनान्स मॅनेजमेंट करता येईल. जर तुम्हाला हॉटेल सेक्शनमध्ये जायचं असेल तर त्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करू शकता. जर तुम्हाला टेक्निकल फील्डमध्ये जायचं असेल तर डेटा सायन्स वुड बी अ बेटर अपॉर्च्युनिटी, बिकॉज दिस डेज डेटा सायन्स प्लेइंग अ व्हेरी व्हायटल रोल. आणि डेटा सायन्स म्हणजे टेक्निकल पार्ट झालेला आहे, कुठे ना कुठे तुम्हाला त्याच्यासाठी टेक्निकल कोर्सेस करावे लागतील डेटा सायन्सचे. कधी कधी तुम्हाला पाहायला मिळू शकते पायथन वगैरेचे कोर्सेस, कधी तुम्हाला पाहायला मिळू शकते बाकीचे कोर्सेस. तर म्हणून टेक्निकल जो पार्ट आहे त्याच्यात जायचं असेल तर डेटा सायन्स तुमच्यासाठी आहे. जर मार्केटिंगचा पार्ट आहे, मार्केटिंगच्या सेक्शनमध्ये मला जायचं आहे सर, सेल्समध्ये मला इंटरेस्ट आहे, मला लोकांशी कोऑर्डिनेट कम्युनिकेट करण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल, इन्फ्लुएन्स करू शकत असाल त्यांना, तर सेल्समध्ये बरीच जास्त सॅलरी एफर्ट्स आणि इंटरेस्ट हा तिन्ही क्रिएट होऊ शकतो जर तुम्हाला मार्केटिंगमध्ये जायचं असेल तर. तर विद्यार्थी मित्रांनो हे कुठेतरी आपण 10 कोर्सेस बघितले जे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आता त्यानंतर जर तुम्हाला त्या पोस्ट ग्रॅज्युएशन सेक्शनकडे नाही जायचं आहे आणि मला गव्हर्नमेंटच्या अपॉर्च्युनिटीज अवेल करायच्या आहेत तर काय करता येईल. तर गव्हर्नमेंटच्या जर अवेल करायची असेल अपॉर्च्युनिटी तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये जाऊ शकता, म्हणजे UPSC च्या ज्या आहे त्या एक्झामला तुम्ही अपेअर करू शकता जिथे एनी ग्रॅज्युएट चालतं, BBA चालतं. त्यानंतर जे रेल्वे रिझर्वेशन बोर्ड आहे त्याच्या NTPC च्या व्हेरियस वॅकन्सीज निघत असतात, ग्रॅज्युएशन बेसचं निघत असतात, 12th बेसच्या निघत असतात, तर तिथे सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. त्यानंतर रेग्युलेटरी बॉडी जी आहे SEBI सारखी त्यांच्या सुद्धा काही पोस्ट निघतात, त्याला सुद्धा एनरोल करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,
आरबीआयच्या ज्या वॅकन्सीज निघतात, असिस्टंट असो ग्रेड बी असो, त्या सुद्धा वॅकन्सीजला एनरोल करू शकता तुम्ही विद्यार्थ्यांना. एलआयसीची एओ पोस्ट असेल किंवा एसबीआय पीओ असेल किंवा एसबीआय क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ असेल, आयबीपीएस क्लर्क असेल, किंवा ज्या कुठल्या पण अदर बँक्स राहतात त्यांच्या सुद्धा, जसं आपलं बघू शकतो आयडीबीआय बँक झालं, किंवा आणखीच्या कुठल्या बँक्स आहेत जे त्यांच्या सेपरेट एक्झाम्स करतात कंडक्ट, त्यांना सुद्धा तुम्ही एनरोल करू शकतात. कारण एनी ग्रॅज्युएट पॉसिबिलिटी मध्ये बीबीए सुद्धा एक येतो, आणि त्यामुळे ह्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही अवेल करू शकता, गव्हर्नमेंट जॉब्सला जाऊ शकता. रेल्वे रिझर्वेशन बोर्ड असो, हे रेल्वे रिझर्वेशन बोर्ड आणि हे रिजनल रुरल बँकच्या जागा असो, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएचएसएल, सीजीएल, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल अशा भरपूर साऱ्या जागा निघत असतात वेगवेगळ्या प्रोफाईल्ससाठी, तर त्याला सुद्धा तुम्ही एनरोल करू शकतात. ते ट्वेल्थ बेस्ड आणि किंवा ग्रॅज्युएट म्हणजे बीबीएचे असू शकतात. आणि अदर्समध्ये मी गव्हर्नमेंट आता प्रत्येक जण आपापल्या डिपार्टमेंटच्या जागा काढतात, तर त्याच्यामुळे मी अदर्समध्ये टाकलं. मला अदर्समध्ये आणखी काहीतरी 20 सांगता आले असते, पण मी ते न सांगता अदर्समध्ये 10 पॉईंट येथे टाकलेलं आहे. अदर्समध्ये तुमचे स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम पण येतं, तुमचे एमपीएससी लेवल एक्झाम येतात, तुमचे पोलीस भरतीचे एक्झाम्स येतात, तर ह्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहे मी याच्यामध्ये अदर्समध्ये म्हणू शकतो की सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही बीबीए जर केलं असेल ते एलिजिबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आहे आपलं डिस्कशन गव्हर्नमेंट जॉब बद्दल. बरं सर, आणखी काय करता येते? तुम्ही मला पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सांगितले, तुम्ही मला गव्हर्नमेंट जॉब सांगितल्या, आणखी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? तर तुम्ही जे शॉर्ट टर्म कोर्सेस असतात बीबीए नंतर, हे करून आपली एक नवीन करिअर, एक नवीन फील्ड बनू शकता किंवा त्याच्यामध्ये जाऊ शकता. जे युजली तुम्ही जे सीए साठी किंवा एमबीए साठी किंवा गव्हर्नमेंट साठी करता, त्याच्या व्यतिरिक्त जर कशाला कोणाला इंटरेस्ट असेल तर त्या कोणत्याही व्यक्तीला या गोष्टीमध्ये एनरोल करता येईल. तर जसं पहिले दिलेलं आहे ते पीजीएन टुरिझम, जर तुम्हाला टुरिझम मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घ्यायचा असेल तर तुम्ही पीजीएन टुरिझम करू शकता. त्यानंतर पीजी डिप्लोमा डिजिटल मार्केटिंग मध्ये करू शकता. डिजिटल मार्केटिंगचं खूप मार्केट वाढत चाललेलं आहे. सगळे लोक इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप अशा युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर आहे, ईमेल्स तुम्ही चेक करत असता, तर मार्केटिंग कुठल्याही प्रोडक्टची इम्पॉर्टंट असते जे तुम्हाला सेल्स मध्ये सुद्धा मदत करते. तर सर्टिफिकेट त्यानंतर डेटा सायन्स मध्ये पण घेऊ शकता. जसं मी सांगितलं, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे खूप एक सिक्युअर वे ऑफ ट्रान्सफरिंग द अमाऊंट, सिक्युअर वे आहे, तर ब्लॉकचेन मध्ये तुम्ही जाऊ शकता. कम्प्युटर कोर्सेस पण कुठले पण करू शकता. आता कम्प्युटर कोर्सेस मध्ये बरेचसे कोर्सेस येतात. तुमचं जर डेटा एंट्रीचं असेल, टायपिंगचं असेल, किंवा एमएस ऑफिसवर चांगला हँड असेल, एक्सेलवर हँड असेल, तर तुमच्यासाठी बरेचशा अपॉर्च्युनिटीज ओपन होऊन जातात विद्यार्थ्यांना. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह सर्टिफिकेट इन इव्हेंट मॅनेजमेंट, जे आजकाल इव्हेंट्स, वेडिंग, लोक पैसा लाखोनं खर्च करतात, कुठलाही लग्न असो, कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही फंक्शन असो, तर त्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी सुद्धा तुम्ही एक कोर्स करून त्या याच्यात एनरोल करू शकता आणि चांगला जॉब घेऊ शकता. एसईओ कोर्सेस म्हणजे जे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जे आहे, गुगलवर कुठलंही तुम्ही नाव टाकाल तर तुम्हाला बरेचसे स्पॉन्सर्ड ऍड दिसतात. तुमचं कसं वेबसाईट पहिले आलं पाहिजे, या सगळ्यांचे जे मार्केटिंग असतं ते एसईओ कोर्सेस थ्रू करू शकता. त्यानंतर अफिलिएट मार्केटिंग कोर्स करू शकता. जसं माझं जर एखादं प्रोडक्ट असेल, मी जर अमेझॉनवर टाकलं आणि त्याच्यातून काही कोणाला कमिशन भेटत असेल, त्या दुसऱ्या व्यक्तीने लिंक शेअर केली आणि त्या लिंकवरून तिसऱ्या पर्सननी जर ऑर्डर केलं तर मला त्याचं कमिशन मला भेटेल, आणि जो दुसरा व्यक्ती आहे ज्याने लिंक शेअर केली त्याला सुद्धा कमिशन मिळेल. तर हे जो अफिलिएट मार्केटिंग आहे किंवा कमिशन बेस्ड जे जॉब आहे त्या सुद्धा त्याचा कोर्स करू शकता. वेब अनालिटिक्स, वेबसाईट डेव्हलपमेंट, वेब कसं वर्क करतं, त्याचे अनालिटिक्स काय असतात, हे सगळ्याचे कोर्स तुम्ही करू शकता. त्यानंतर चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट हे म्हणून पण एक कोर्स आहे, जो सीए सोबत तुम्हाला असिस्ट करेल, अकाउंटिंग मध्ये हेल्प करेल, हा सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा शॉर्ट टर्म कोर्स म्हणून विद्यार्थी मित्रांनो करू शकता. नेक्स्ट बघा, याच्यातच ऍडिंग जे आहे की सर्टिफिकेट पब्लिक अकाउंटंट मध्ये बनू शकता. मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये जर जायचं असेल तर त्याच्यात पीजी डिप्लोमा घेऊ शकता. फॅशन डिझायनिंग मध्ये जायचं आहे, ग्राफिक डिझायनिंग मध्ये जायचं आहे, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे, लँग्वेज कोर्सेस करायचे आहे, इव्हेंटचे कोर्सेस करायचे आहे, काही याच्या शॉर्ट टर्म कोर्सेस येतात, काही डिप्लोमा असतात, म्हणून हे दोन गोष्टी तुम्हाला कदाचित रिपीट वाटल्या असेल, तर ह्या सुद्धा गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता विद्यार्थ्यांनो. आता क्रिएटिव्ह कोर्सेस काय आहे, आपण बघितले गव्हर्नमेंट जॉब, आपण बघितले पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अँड डिग्रीज, आपण बघितले शॉर्ट टर्म कोर्सेस, आणि आता आपण बघणार आहोत की क्रिएटिव्ह कोर्सेस. मला, मी क्रिएटिव्ह माणूस आहे, मला काहीतरी एक्स्ट्रा फील्ड करायची आहे माझी लाईफ, त्याच्यामध्ये
घालवायचे आहे, यूज करायचे आहे, तर बघा फाईन आर्ट्स मध्ये जाऊ शकता जर तुम्हाला ड्रॉइंगची इंटरेस्ट असेल तर, व्हिज्युअल आर्ट्स मध्ये पण जाऊ शकता जर तुम्हाला कुठले अॅनिमेशन वगैरे करायचे असेल तर, कंटेंट रायटिंग कोर्सेस करू शकता जर तुम्हाला ब्लॉग लिहायचं असेल, आर्टिकल्स लिहायचे असेल, फॅशन डिझायनिंग मध्ये जाऊ शकता, फोटोग्राफी मध्ये जाऊ शकता, इंटेरियर डिझायनिंग, आजकाल लोकांना घरचं पीओपी छान पाहिजे, इंटेरियर छान पाहिजे, तर इंटेरियर डिझायनिंग मध्ये जाऊ शकता, डिजिटल मार्केटिंग, जर्नलिझम, अॅनिमेशन, फिल्म मेकिंग, असे खूप सारे कोर्सेस आहेत जे क्रिएटिव्ह सेक्शन मध्ये येत असतात. तर आजकाल व्हिडिओग्राफी झाली, फोटोग्राफी झाली, व्हिडिओ एडिटिंग झाली आणि त्याचे मार्केटिंग झाली, या सगळ्यांचे कोर्सेस आहेत जे चांगले डिमांड देत आहे, जे चांगला इंटरेस्ट तयार करत आहे विद्यार्थ्यांनो, तर त्याच्या सुद्धा तुम्ही करिअर तुमचं करू शकता. किंवा फ्रीलान्सर म्हणून जरी तुम्हाला वर्क करायचं असेल की मला बाबा कोणाची नोकरी करायची नाही आहे, मला माझं स्वतःचं काम करायचं आहे, तर त्या हिशोबाने सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज करू शकता विद्यार्थी मित्रांनो अवेल. तर असे आपण जवळपास 50 करिअर ऑप्शन्स बघितले आफ्टर बीबीए. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं विजनच फक्त एमबीए ला जायचं आहे आणि पुढे एमबीए नंतर मला अपॉर्च्युनिटी अवेल करायची आहे असं जर असेल, तर एमबीए सीईटीचा, कारण जी एक्झाम डेट आहे एमबीएची ती आलेली आहे 9 आणि 10 मार्च, आणि आज जवळपास येते तारीख 22-23, तर त्या हिशोबाने आपल्यापाशी जास्त दिवस राहिले नाही, आज दिवस आहे जवळपास 45च, आणि त्याचा स्पेशल 45 डेज कोर्स, क्रॅश कोर्स एमबीए सीईटी साठी आम्ही लॉन्च केलेला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाईनच्या बॅचेस चालू आहेत. 23 जानेवारी पासून जो कोर्स आहे चालू होणार आहे. डेली 2 आवर तुमची रेग्युलर बॅच आणि एक्स्ट्राचे क्लासेस, म्हणजे दुसरे जे क्लासेस, दुसरे जे बॅचेस चालू आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही राहू शकता. तर दिवसातले 6 तास 7 तास तुम्ही क्लास करू शकता. त्याच्यात तुम्हाला 45 डेजची डेली नॉनस्टॉप बॅच, स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट पोर्टल, 2 मंथचा स्पोकन इंग्लिश बॅच एक्स्ट्रा, म्हणजे एमबीएचं तुमच्या प्रिपरेशन सोबतच तुम्हाला स्पोकनची बॅच फ्री मिळते, तर ते सुद्धा एनरोल करू शकता. प्रिव्हियस इयर पेपर चे मॉक जे आहे ते चालू करू शकता, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, ते आम्ही मॉक पेपर तुम्हाला देऊ, तुमची प्रॅक्टिस करून घेऊ, आणि एक्सप्लेनेशन व्हिडिओज पण तिथे राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, आणखी याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, तर हा जो दिलेला नंबर आहे किंवा हा जो दिलेला नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे डिटेल्स दिलेला आहे त्याला नक्की फिल करा आणि तुमचं एक करिअर ऑप्शन तुम्ही निवडा. कारण आपल्याला कुठे ना कुठे एक जॉब अपॉर्च्युनिटी घ्यायची आहे, जॉब मिळवायची आहे, चांगली सॅलरी कमवायची आहे, एक चांगला डिसेंट माणूस बनायचा आहे आणि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करायचं आहे, तर बीबीए नंतरच्या ह्या करिअर ऑप्शन्सला नक्कीच तुम्ही एकदा अपॉर्च्युनिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि हे स्टेटमेंट म्हणूनच आजची व्हिडिओ मी समाप्त करतो. थँक्यू.